नमस्कार जैन विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बदलते हवामान आणि वाढलेले प्रदूषण यामुळे सध्या घशाच्या संसर्गाच्या तक्रारी वाढलेल्या आहेत। सकाळी झोपेतून उठल्या उठल्या अनेकांना घशामध्ये तीव्र वेदना होतात, घसा कोरडा पडलेला असतो। या वेदना होत आहेत म्हणजेच तुम्हालाही घशाचा संसर्ग झालेला आहे। वातावरण दिवसेंदिवस बदलत चाललेलं आहे, त्यात दिवाळी आणि दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषणात भर पडलेली आहे। थंड वातावरणामुळे प्रदूषण आणखी बळावत असतं हा दरवर्षीचा अनुभव आहे आणि याच कालावधीमध्ये घशाच्या संसर्गाच्या तक्रारीही वाढलेल्या दिसत आहेत। रुग्णालयाच्या बाहेर घशाच्या तक्रारी घेत अनेक रुग्ण उभे असतात। तसंच मुंबई पुणे अशा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण, मोठ्या प्रमाणात वाहने, बांधकाम या सर्व गोष्टी आणि मोठ्या प्रमाणात पडलेले फटाके यामुळे हे प्रदूषण जास्तच होतंय आणि याच संदर्भात याचमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना घशाच्या तक्रारी समोर येत आहेत। याच संदर्भात आढावा घेतलेला आहे पुण्यातून आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी, पाहूयात। मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील वाढतं प्रदूषण आणि सध्या पडलेली थंडी यामुळे पुणे शहरातील नागरिक जे आहेत ते घशाच्या आणि श्वसनाच्या विकारांमुळे बेजार झालेले पाहायला मिळत आहेत। सध्या शहरातील प्रत्येक दवाखान्यामध्ये हे सर्दी खोकल्याचे जे आहेत तिथे मोठ्या संख्येने रुग्ण येत असलेले पाहायला मिळत आहेत। खरं तर वाढतं प्रदूषण आणि प्रदूषणामुळे होत असलेली माणसावरती झालेली किंवा नागरिकांवरती झालेली हानी अशी प्रकारची ही म्हणावी लागेल। शहरातील सद्यस्थितीमध्ये प्रदूषणामुळे सर्दी खोकला, वारंवार शिंक येणे, याचबरोबर विविध प्रकारच्या ॲलर्जीच्या रुग्णांची संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि यामुळेच जवळपास सगळ्या रुग्णालयांमध्ये सध्या जे आहे ते मोठ्या संख्येने श्वसनाचे विकार असलेले किंवा सर्दी खोकला असलेले पेशंट जे आहेत ते मोठ्या संख्येने येत आहेत आणि ती सर्दी खोकला वारंवार येत असल्यामुळे तो लवकर बरा होत नाही आणि यामुळेच डॉक्टर देखील मोठ्या प्रमाणामध्ये चिंतित आहेत। कारण का सर्दी खोकला ताप हे लक्षणं आल्यानंतर काही दिवसांमध्ये सर्दी आणि ताप जातो, मात्र खोकला जो आहे तो बराच काळ शरीरामध्ये राहतो आहे आणि त्यामुळे नागरिकांना जे आहे ते श्वसनाचे आणि घशाचे विकार वाढत चाललेले सध्या तरी पाहायला मिळत आहेत। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। दरम्यान जर तुम्हाला घशाचा संसर्ग झालेला आहे तर याची लक्षणे काय दिसतील पाहूयात। घशात तीव्र वेदना, घसा खवखवणे, घसा कोरडा पडणे, अन्न गिळण्यास त्रास होणे, टॉन्सिल्सला सूज येणे, घसा लालसर होणे, घशात आणि जिभेवर पुरळ उठणे, आवाज बदलणे, तर अशाच घशांच्या संसर्गासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आरोग्य विश्लेषक डॉक्टर मुकुंद पेनुरकर, पाहूयात। नमस्कार, मी डॉक्टर मुकुंद पेनुरकर, संजीवन रुग्णालयात फिजिशियन आहे। सध्या आपण पाहतोय की श्वसनाचे आजार बऱ्यापैकी वाढले, याचं मुख्य कारण म्हणजे एक तर तापमानामध्ये बदल, थंडी चालू झाली आहे आणि दिवाळीनंतर जे फटाक्यांचा धूर वगैरे असतो त्या रिलेटेड पण थोडासा इश्यू असतो। सध्या आपण H3N2, H1N1 किंवा बाकीच्या बऱ्याच व्हायरल आजार जे म्हणतो ते वाढले आहेत। ज्यांना डायबिटीस आहे, हार्टचे प्रॉब्लेम आहेत, कॅन्सर आहे किंवा दम्याचा त्रास आहे किंवा यांचं वय जास्ती आहे अशा रुग्णांनी स्पेशली खूप काळजी घेणं गरजेचं आहे। मला वाटते सध्या काही दिवस परत आपण मास्कचा वापर करणं किंवा हँड हायजीन हा प्रकार चालू करावा, कारण प्रिव्हेंशन त्याने खूप चांगल्या प्रकारे होतं। आम्ही आत्ता सध्या असं बघतोय की खूप रुग्णांना एकदा खोकला चालू झाला की तो बरेच दिवस राहतोय, म्हणजे ज्यांना दम्याचा त्रास नसेल तरी अशा रुग्णांना बरेच दिवस असं राहतंय। तर यावर उपाय म्हणजे सुरुवातीला लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू केली तर असं होण्याचे चान्सेस कमी आहेत, तर त्या दृष्टीने आपण काळजी घ्यावी। धन्यवाद। तर हवामानाच्या लहरी स्थितीमुळे विविध व्याधी डोकेकर वाढू लागलेले आहेत, त्यामध्ये घशाचे विकार हे सर्वाधिक असल्याचं आढळत आहे। वेळीच योग्य काळजी न घेतल्यामुळे अनेक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतंय।
हवामानात होणाऱ्या बदलांमुळे घसा खवखवणे, घसा दुखू लागणे, तीव्र वेदना होणे अशा अनेक समस्या उद्भवतात। किरकोळ खोकला आणि घसादुखी असल्यास आपण घरगुती उपायही करू शकतो। गरम पाणी पिणे, चहा कॉफी ही पेय पिणे, गरम दुधामध्ये हळद टाकून पिणे, या सगळ्या घरगुती उपचारांची साथ तर असतेच, पण अनेकदा वेळीच योग्य काळजी न घेतल्याने घशात संसर्ग जास्त बळावतो। यासाठी काही घरगुती उपाय देखील असून समस्या हाताबाहेर जाण्याआधीच आटोक्यात आणावी, म्हणून अशा वेळेस दुर्लक्ष न करता अधिकची काळजी घेणे गरजेचे असते। त्यामुळे घरगुती उपायांमुळे घशातील वेदना, खोकला, खवखवणे, जळजळ होण्याची समस्या देखील दूर करता येते, आणि असे उपाय जर काम करत नसतील तर लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घेणे देखील लाभदायक ठरते। तर याच संदर्भात सांगतायत आरोग्य विश्लेषक डॉक्टर राजेश खोले, पाहूया। नक्कीच रुग्ण वाढले आहेत। आता प्रदूषण असेल तर प्रदूषणाच्या एरियात सिग्नल्स कुठे जवळ गेलो आपण तर मास्क वापरायचं, आणि आता दिवाळी असल्यामुळे खाण्यापिण्याचे जोर आहे सगळीकडे, चकली चिवडा स्वीट्स खात आहेत, त्याच्यावर जरा निर्बंध करायचा, म्हणजे घशाचं इन्फेक्शन खोकला होणार नाही, आणि मेन पथ्य पाळायचं, कारण आता प्रदूषण आपण एरिया सोडून कुठे जाऊ शकत नाही, मास्क घालायचं, वाफ आणि गुळण्या करायच्या। तर वातावरणीय बदल आणि वाढत्या प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना घशाचा संसर्ग होतो। जर तुम्हालाही सकाळी उठल्या घशामध्ये तीव्र वेदना जाणवत आहेत, कफ साठल्यासारखं वाटतंय, तर घरगुती उपचार तर कराच, पण त्यासोबतच लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घेणेही महत्त्वाचे आहे, कारण की अशा व्याधी लवकर पाठ सोडत नाहीये। बदलत्या वातावरणामुळे अनेक नागरिकांच्या घशाला त्रास होतोय, सर्दी पडसं हे तर आहेच, आणि त्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात घशाचा संसर्गही वाढू लागलेला आहे। वातावरण बदलतं आणि सोबतच प्रदूषण आहे, आणि या दोन्ही गोष्टी एकत्र येत घशावर परिणाम होतोय।